जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल सहसीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 37(1) आणि 37(3) अन्वये जिल्ह्यात 20 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत आणि ठिकाणी कोणत्याही इसमास पुढील प्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली. शस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे, जाहीरपणे घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक या के मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसा तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे. सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे, अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे, सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास आणि 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र करण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे, तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नसल्याचे म्हटले आहे. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.